तर या पुढची बातमी आहे रत्नागिरीतली. रत्नागिरीत गरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी उपचार सुरू आहेत. सहाय्यक धर्मायुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात यांच्या वतीनं डेरवणमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे. तिवरे, कादवड, कलकवणे, बहादूर शेखनाखा, झोपडपट्टी येथील गरीब रुग्ण शेकडो संख्येने यात सहभागी झालेत. या मोहिमेत लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्व आजारावर तपासणी व उपचार करण्यात आलेत. आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आपल्यासोबत धर्मायुक्त आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. सर, काय तुम्ही सांगाल या शिबिरासंदर्भात? या शिबिराचा उद्देश हा आहे की जे समाजामध्ये आपल्या गरीब जे निर्धन व दुर्बल घटक आहेत, निरुग्ण आहेत, त्यांना या जी हायकोर्टनी माननीय उच्च न्यायालयाने जी स्कीम फ्रेम केली आहे त्यांच्यासाठी, त्याचा अवेअरनेस वाढवावा, त्यांच्यामध्ये जनजागृती वाढवावी. आणि त्यासोबत आजच्या दिवशी जे काही रुग्ण इथे येतील त्यांना त्यांची पूर्णपणे मोफत वैद्यकीय तपासणी त्यांची केली जाईल. व जर त्यांना ट्रीटमेंट काही गरजेचं असेल तर त्यांना त्यासाठी ॲडमिट जर करायला लागलं असेल त्यांना ॲडमिट करून घेऊन, कारण त्यांच्यावर सर्व मोफत उपचार आज केले जातील. कॅमेरामॅन महादेव पाटील, सर रवींद्र कोकाटे, महाराष्ट्र वन, चिपळूण.